धुळे महापालिकेतील आरोग्य विभागाला नागरिकांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही। वारंवार तक्रारी करूनही त्यांची सोडवणूक केली जात नाही। नगरसेवकांची तक्रारही बेदखल केली जाते। आरोग्य विभाग सध्या सुस्त आहे असा संताप सत्ताधारी नगरसेवकांनी आजच्या स्थायी समितीच्या सभेत व्यक्त केलाय। धुळे महापालिकेच्या सभागृहात आज सकाळी 11 वाजता स्थायी समितीची सभा शासनाच्या गाईडलाईननुसार प्रथमच ऑनलाइन घेण्यात आली। अध्यक्षस्थानी सभापती सुनील बैसाणे होते। मंचावर उपायुक्त शांताराम गोसावी, नगर सचिव मनोज वाघ उपस्थित होते। सभेच्या अजेंड्यावर एकूण 16 विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते। यावेळी नव्याने रुजू झालेले मुख्य लेखा अधिकारी दिनकर जाधव यांचा सत्कार सभापतींनी केला। सभेच्या सुरुवातीला युवराज पाटील म्हणाले की आपल्या प्रभागात कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून अनेकदा तक्रार करूनही तिची दखल घेतलेली नाही। तसेच संत कबीर स्मारक, दसरा मैदान, चाळीसगाव रोड, मालेगाव रोड येथील हायमास्ट व पतदिवे बंद आहेत। अपघात झाल्यास जबाबदार कोण, नागरिकांनी रात्री बाहेर फिरू नये का, असे अनेक सवाल उपस्थित करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला। परंतु आपण प्रशासनाला या ठिकाणी सूचित केलं होतं की 31 तारखेच्या पूर्वीपर्यंत आपल्याला नवीन निविदा करून सदरच्या वॉटर गेस्टवर कारवाईच्या बाबतीमध्ये सन्माननीय आयुक्त साहेबांनी आपल्याला स्थायी समितीच्या विचाराधीन विषय आला होता। सन्माननीय आयुक्त साहेबांनी चा अतिरिक्त हा विषय असल्या कारणामुळे आणि येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपल्या स्थायी समितीला अडचणी येणार उद्भवणार होत्या, त्याचा न्यायालयीन प्रक्रियेचा अभ्यास करून त्या आधारावर मी पुन्हा आयुक्त साहेबांना एक समिती गठीत करण्यात आली करण्याचा आदेशित केलेला आहे आणि त्यामध्ये निर्णय घेऊन या वॉटर गेस्ट कंपनीला काळ्या यादीत का टाकावं याचे ठोस पुरावे ठोस आपल्याला स्थायी समितीमध्ये पुन्हा प्रशासनाने पाठवावे आणि त्यानंतर तो वॉटर गेस्टला काळ्या यादीत का टाकावं या पद्धतीचं प्रशासनाने आपल्याला जोपर्यंत हे करत नाही, कारण याच्यामध्ये अनेक अडचणी आपल्याला येणार आहे। वॉटर गेस्ट कंपनी हा शांती असलेला याचा प्रोपरायटर आहे, त्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये या पद्धतीचं काम चालू आहे आणि तो न्यायालयाचा आणि कायद्याचा काही त्रुटीचा आधार घेऊन न्यायालयाच्या माध्यमातून तो आपल्याकडनं वसुली करू शकतो याचा अभ्यास केला कारणाने आपण पुन्हा तो आयुक्त साहेबांच्या अतिरिक्त विषय असल्या कारणामुळे आपण त्यांना पुन्हा काळ्या यादीत का टाकावा या बाबतची विचारणा केली आहे। पुढे येणाऱ्या काळामध्ये त्याला काळ्या यादीतच टाकू आपण याचा मी तुम्हाला शब्द देतो। परंतु धुळेकर नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठेही अडचण भावणार नाही, अडचण येणार नाही म्हणून मी प्रशासनाला सूचित केलेलं आहे की पर्याय व्यवस्था आपण या ठिकाणी करावी। फोटो पेपरामध्ये येतो का हो, सत्ताधाऱ्यांना दिसतो, अधिकाऱ्यांना दिसत नाही का? जर शहरातला कचरा उचलला जात नाहीये तर मग बिल कशाचं देतोय आपण? एक प्रभाग मला दाखवायचा आहे पूर्ण धुळे शहरामध्ये की जिथं कचरा नाही असा एक प्रभाग तुम्ही मला दाखवून द्या। मी माझे शब्द तुम्ही म्हणाल त्या पेपरामध्ये मी जाहीर माफी मागेल प्रशासनाची जर माझा आरोप खोटा असेल। सर 2-2 महिने कर्मचाऱ्यांना पगारच जर देत नसेल तर काय काम करणार साहेब ते? आपण 2 महिने झाले बिल दिलेलं नाही का त्यांना? जर आपण त्यांना बिल देतोय तर मग त्यांनी पैसे कष्ट तो आपला मॅटर नाही, त्यांनी त्यांना पगार द्यायचा का नाही द्यायचा तो त्यांचा वैयक्तिक विषय, पण या याच्यामुळे पूर्ण शहर वेठीत झालं जाते सर। ते त्यांच्यावर आज गुन्हा दाखल करायला जात आहे, येत नाही। 15 माझ्या स्वतःच्या घरी आलेली नाही, महिना झाला गाडी आलेली नाही, हे ऑनलाईन ऑफलाईन मध्ये त्यांना मी फायदा उचलून घेतलेला आहे। एक कोपरा मला दाखवा की तिथं साफसफाई आहे बुवा साहेब, याच्यामुळे आमचा पक्ष आणि सत्ताधारी बदनाम होत आहे फक्त प्रशासनाच्या आणि ठेकेदारांच्या दोघांच्या संगमतामुळे। आमचा याच्यात लांब लांबपर्यंत काही रोल नाही, आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय, फक्त बदनाम भाजपा होती। आज विरोधकांना बोलायला जाय भाजपाल्यांमुळे असं होतंय, भाजपाल्यांमुळे तसं होतंय। साहेब तुम्ही ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करा, नाही तर पुढच्या सभेमध्ये हा दांडो अजून जास्त मोठा होईल। ही आपल्याला म्हणजे विनंती विथ तुम्हाला वॉर्निंग आहे। बरं सर, मग काय करायचं का ते मागच्या सांगा मी बोला काय करायचं काय येत नाही वारंवार टाकला तुम्ही म्हणजे तुम्ही वारंवार सोडले का लोकांना काय? हा